चैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्रधावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 ती डायरी जीजूंकडेचे त्या आधी सुद्धा मी कधी बघितली नव्हती आणि नंतर सुद्धा कधी बघितली नाही. कुठल्या काळात? मी जेव्हा गरोदर होते ना तेव्हा. कुसुमताईंनी ती डायरी रद्दीवाल्याकडे दिली. एकदा शुभ्रानी मला गोदा म्हणून हाक मारली आणि एकदा वासंती म्हणून हाक मारली. ह्या दोन नावांचा तुमच्या घराण्याशी काही संबंध आहे का? हॅलो बाळकाका, बोल. प्रिया, बोलायला वेळ आहे का? वेळच वेळ, बोल ना. सुलेखा बद्दल बोलायचं. काय? निखिलची ती डायरी सुलेखानं घेतली नव्हती. तुला कसं कळलं? कुसुमताईने ती चुकून रद्दीवाल्याला देऊन टाकली. ओ नो. म्हणजे याचा अर्थ सुलेखा निर्दोष आहे. बाळका का, म्हणजे तुला सुद्धा आता असं वाटत असेल ना की निखिलच्या मृत्यूनंतर मी सुलेखावर जे काही आरोप केले ते साफ चुकीचे. असं कुठे म्हटलंय मी प्रिया? संशयाची जी कीड माझ्या डोक्यात घुसली आहे ती इतक्या सहजासहजी नाही मरणार. एखादी लहान मोठी वस्तू नाही, माझा मुलगा गमावलाय मी. एनिवे, हेच सांगायला फोन केला होता तुला. बाळकाका, मी वसई येऊन परत आले ना की लगेच तुला येऊन भेटेन, मग बोलूया. बाय बाय. शुभ्रालाही असंच वाटतंय की या वाड्यात आल्यानंतर तिला होणारे फास अधिकच वाढलेत. जेव्हा मी स्वप्नील क्षिप्रा आम्ही काल बोलत होतो, क्षिप्राही तेच म्हणाली, कदाचित या सगळ्या गोष्टींचा संबंध भूतकाळाशी आहे. मी फक्त शुभ्राच्या भूतकाळाशी नाही तर या वाड्याचा भूतकाळ, आपल्या अख्ख्या कुटुंबाचा भूतकाळ, या सगळ्याचा अर्थ काय लावायचा मला कळतच नाहीये. आदिनाथा, तू आजच्या काळातला 21व्या शतकातला मॉडर्न मुलगा आहेस म्हणून तुला या गोष्टींची तर्कसंगती लावता येत नाहीये. पण काळाला स्वतःची अशी एक तर्कसंगती असते, कारण काळ आपल्या आधी करोडो वर्षापासून आहे आणि आपल्या नंतरही करोडो वर्ष राहील.
काळाचा पैस खूप मोठा आहे आदिनाथा, आणि आपल्या तर्कशास्त्राची भरारी खूपच थिटी असो। मी माझ्या परीने होईल तितक या सगळ्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करतोय, बघूया कितपत यश येत ते। आजोबा आणखी एक गोष्ट, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत पण तरी या गोष्टींचा एकमेकांशी संबंध लावल्याशिवाय मला राहत नाहीये। बोल बोल काय आहे आजोबा? शुभ्राला जो भास होतो, म्हणजे तिला जी व्यक्ती दिसते ती माझ्यासारखी व्यक्ती आहे, म्हणजे महादेव दादाच आहे। तो तिला म्हणतो की पार्वती माझी गीता कुठे, नीट लक्षात घ्या आजोबा, माझी गीता। तुम्ही मागे एकदा मला म्हणाला होता, आठवते, महादेव आजोबांनी काशीहून गीतेची एक खास प्रत आणली होती त्यांच्यासाठी बांधणीतली। त्याच काय आजोबा? पार्वती आजीच्या फोटोच्या मागे महादेव आजोबांनी गीतेतलाच एक श्लोक लिहून ठेवलाय, ज्याच्याबद्दल आपल्याला ऑलमोस्ट आता खात्री पटली आहे की खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा तोच पहिला क्लू आहे। म्हणजे बघा आजोबा, आपण खजिन्याचा शोध घेत असतानाच शुभ्राला होणारे भास, त्यात महादेव आजोबांचं वाक्य माझी गीता कुठे पार्वती, आणि पार्वती आजीच्या फोटोच्या मागे महादेव आजोबांनीच गीतेतला लिहिलेला एक श्लोक। पुन्हा एकदा लक्षात घ्या आजोबा, या तीनही गोष्टी, म्हणजे आपण खजिना शोधत असतानाच शुभ्राला होणारे ते भास, महादेव आजोबांचं ते वाक्य, आणि पार्वती आजीच्या फोटोच्या मागे महादेव आजोबांनी लिहिलेला गीतेतलाच तो श्लोक, या तीनही गोष्टींचा परस्परांशी काहीतरी संबंध आहे, या तीनही गोष्टी एकमेकांशी काहीतरी को रिलेटेड आहे। आजोबा तुम्हाला कदाचित ह्या सगळ्या गोष्टी बिझार वाटतील, पण महादेव आजोबांच्या त्या गीतेच्या प्रतीमध्ये त्या श्लोकाच्याच ठिकाणी खजिन्याचा पुढचा क्लू कशावरून नसेल? तुम्हाला कळतंय ना मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते? मला इतकंच कळतंय आदिनाथा की कोणी सोडवण्यात तू खरोखर वाकबगार आहेस। मला आता महादेव दादाच्या गीतेची प्रत शोधायलाच हवी।
काय मग क्षिप्रा पुन्हा कधी येणार वाड्यावर? हे काय विचारणं झालं का आजोबा? अहो आता तर मी येतच राहणार आहे. तुमचा वाडा म्हणजे माझ्यासाठी फॅसिनेशन झालंय. अच्छा, म्हणजे एक संशोधक म्हणून येणार, माझी नात म्हणून नव्हे. तस नाही आजोबा. तसंच आहे आजोबा. हिला ना हिचे ते भुयार, माती, दगड, धोंडे याच्या व्यतिरिक्त माणसं वगैरे काही नाहीये. That's being rude once again. आजोबा मी एवढी रुक्ष वाटते तुम्हाला? अजिबात नाही. आपल्या कामाचा ध्यास घेऊन झपाटलं जाणं कधीही चांगलं. आणि माझी खात्री आहे की तू त्याच तीव्रतेने आपल्या माणसावरही प्रेम करतेस. लग्नाची तारीख ठरली की कळवा हो. आजोबा तुम्हालाच काढायचा मुहूर्त. अवश्य अवश्य. बरं येऊ आम्ही. या या. आजोबा असू दे, पाया वगैरे पडायच्या भानगडीत पडू नका. अरे आयुष्यमान. अच्छा येतो. या श्रीराम श्रीराम. काय बाहुली आलंय का मन थाऱ्यावर? आणि तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे आत्ता जे घडतंय ते देवाच्या मनातलंय, म्हणजे ते उत्तमच असणार नाही का? बाहुली माझी. आजोबा काळजी घ्या. सावकाश. श्रीरा श्रीरा. कोण खपलं? दिन्या बाळ्या की मधु? लई खुशी ते कुसुमत्या. कुसुमत्या खपली आणि आयुष्यभर अशीच खपत राहणार ती माझ्यासाठी. म्हणजे? म्हणजे आता बघ ना सोपा, निखिलची डायरी मी चोरली, जिजूना माझ्यावर संशय आला. हे जेव्हा कुसुमत्याला कळलं की जिजू त्यावरून मला अद्वा तद्वा बोललेत, तेव्हा तिने सरळ सांगून टाकलं जिजूना की ती डायरी तिने स्वतः रद्दीवाल्याला देऊन टाकली म्हणून. रद्दीवाल्याला? कॅन यू बिलीव्ह दिस? ग्रेट. म्हणजे वाटते तितकी कुसुमत्या मूर्ख नाहीये. हे बघ, हे कुसुमात्या आणि तुझा ते दोस्त जवळ तुझ्या मुठीत आहेत, तवर तुझ नशीब तुझ्या मुठीत आहे. पण एकदा काही बूट उघडी पडली कि तुझ खर रूप त्यांच्या सामने येईल. ए उगाच पनवती लावू नकोस. हा काही कळत नाही त्या दोघांना. झापडा लावलेली गाढव आहेत ती दोघ. झापड तुझ्या डोळ्यावर बांधलेली आहेत प्रेमाची. या गाढवांचा लगाम तुझ्या हातात आहे. ठवर काम साधून घे. पण एकदा का गाढव उधाळली आणि कमरात लाद झाडली की लई शकते लई शकते. अनुभवाचे बोलायचे. काय झालं वसुदाताई? माझ्या शुभ्राच्या अवतीभोवती काय गोड वलय आहे मला काही कळतच नाही. अहो तो वाड्यातला फोटो बघितला ना, माझ्या अंगावर शहराच आला. शुभ्रा म्हणजे अगदी शुभ्राच. असं काय करता माई, असतात की चेहऱ्यासारखे चेहरे. आणि मी तर हा शुभ शकूनच मानते. आमच्या त्या पार्वती वहिनी म्हणे खूप धीराच्या होत्या, सगळ्यांना अगदी सांभाळून घेणाऱ्या होत्या.
शुभ्रा पण तशीच आहे. बाबा म्हणाले तिला की तुझ्या रूपाने पार्वती वहिनीच परत आल्यात घरात म्हणून. आणि बाबाने ना तिला पार्वती वहिनींचं मंगळसूत्र सुद्धा दिलंय. नाही हो, पण काळजी वाटतेच ना. अहो आजपर्यंत माझ्या शुभ्राला इतक्या लोकांनी इतक्या गोष्टी ऐकवल्यात ना, काय सांगू. माई तुम्ही ऐका माझं, एक गोष्ट अगदी तुमच्या मनावर कोरून ठेवा. काय वाटेल ते झालं ना तरी शुभ्राचं या घरातलं स्थान तेच राहील. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हो. अजिबात नाही, स्वार्थीपणा म्हणा हवं तर. आजकाल अशा सुना मिळतात कुठे? तुम्हाला खरंच सांगते, माझी लेक जरी उद्या सासरी गेली ना तरी मला तिची उणीव भासणार नाही, कारण शुभ्रा माझी लेक बनूनच आली आहे या घरात कायमची. अरे हो, आपली प्रिया आहे कुठे? अहो आता आम्ही एवढ्या लांबचा प्रवास करून आलो, आल्या आल्या हे गेली कुठे? तिचं काय विचारताय? चंदूकडे पळाले लगेच. काय तिथे काम आहे तिचं कोण जाणे. एका जागी ठरेल तर शपथ. एवढा चंचलपणा भरलाय ना तिच्यात. बदलेल हो, लग्नानंतर सगळं बदलेल. कपाळ बदलतय. आधी लग्नाला तयार तर होऊ दे. मागे माई आपण तुमच्याकडे असताना बोललो होतो ना, तसं झालं असतं तर खरंच मला खूप आनंद झाला असता हो. पण आता काही ते शक्य नाही. म्हणजे स्वप्नीलबद्दल बोलताय का तुम्ही? जाऊ दे तो विषय. चहा घेणार तुम्ही थोडं? चालेल, अर्धा कप चालेल. हा आलेच. येते मी. लोक तुला आई म्हणतात, मग मला तुझ्याजवळ या वाड्यात आल्यावर इतका त्रास का होतो? मला ज्या गोष्टी दिसतात त्या खरोखरच आहेत का सगळा भास आहे? मला वेळ तर नाही लागलं ना? पार्वती, माझी गीता कुठे ठेवलीस? गीता कुठे ठेवलीस? खर तर तुम्ही स्वप्नीलच्याच मोटारीतून जायला हवं होत. आजोबा गाडीत जागा नव्हती ना, म्हणून फक्त माईंना पुढे पाठवलं. हो तेही खरंच आहे म्हणा, हरकत नाही. विष्णू, ए विष्णू, विष्णूला पाठवतो तुमच्या बरोबर स्टेशनापर्यंत. राहू दे ना आजोबा, कशाला उगाच. बार आजोबा, आपलं काय बोलणं झालं लक्षात आहे ना तुमच्या? हो हो, आजपासूनच मी शोधाशोध सुरू करतो. माझी खात्री आहे महादेव दादाची गीता इथेच वाड्यात कुठेतरी असेल. चल शुभ्रा, निघूया आपण. अहो असं काय करताय? तुमची गीता नेहमी असते तिथेच असेल. इथेच असते तुमची गीता.